कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर एका व्यक्तीची हमखास नजर असायची. तो व्यक्ती म्हणजे पंढरी शेठ फडके. त्यानंतर बैलाची किंमत कितीही असली तरी तो विकत घ्यायचा हे फिक्स. महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल तब्बल 11 लाखात पंढरी शेठने विकत घेतला. मात्र गोल्डमॅन, बैलगाडा मालक, छकडा फेम अशी ओळख असणारे पंढरीनाथ फडके यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. जिथे बैलगाडा शर्य तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेलं होतं. हातात आणि गळ्यात किलोभर सोनं घालून बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावर बसून ते जो नाच करायचे तो प्रसिद्ध होता. पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. 1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडींचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेज ही वेगळीच होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली. आतापर्यंत 40 ते 50 शर्यतींचे बैल त्यांनी राखून ठेवले होते. मात्र एका प्रकरणामुळे त्यांचं नाव सर्वाधिक गाजलं होतं. अंबरनाथ मध्ये 2022 मध्ये बैलगाडा शर्य सुरू असताना वाद होऊन 13 नोव्हेंबर 2022 रोजी पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला. या प्रकरणी त्यांच्यासह 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोळीबार प्रकरणानंतर पंढरीशेठ फडके हे जामिनावर सुटले. मात्र आज त्यांच्या निधनामुळे पनवेल, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.